स्वागतम 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 मित्रांनो, मी प्रदीप गणपत काजवे पुन्हा एकदा तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं, माझं व्ह्यूअरचं आणि माझ्या सबस्क्रायबरचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला चॅनल जी एस ऑल इन वन मध्ये। मित्रांनो, सध्या माझा कोकण दौरा चालू आहे आणि कोकण दौऱ्याच्या फोटोग्राफीच्या माझ्या ऑर्डर चालू आहेत वेडिंगच्या, आणि आज भरपूर दिवसांनी मला गॅप मिळाला आहे। आज ऑर्डर नाही आहे तर मी फेरफटका मारण्यासाठी चिपळूण तालुक्यातील जवळजवळ 25 किलोमीटर दूर असलेलं कोजबी गाव या गावामध्ये यायला आलेलो आहे, आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं या गावामध्ये मी आलेलो आहे। आणि मे महिना चालू आहे आणि सर्वत्र 35 ते 40 डिग्री सेल्सिअस अंश तापमान असल्या देखील सुद्धा या ठिकाणी पाठीमागं पूर्णतः धुक्याने व्यापलेला आहे आणि थंडावा इथं जाणवत आहे। त्यामुळे खरंच या कोकण भूमीला स्वर्ग म्हणतात हे खोटं नाहीये। आता मी आलेलो आहे कोजबी या गावामध्ये, आणि कोजबी या गावामध्ये या चिपळूणकडून येताना ही पहिलीच वेश लागते, सीमा लागते ती या कोजबी गावाची। या ठिकाणी आपण बघू शकता की पूर्णतः चाकरमानी दरवेळेस येताना या ठिकाणी आपलं श्रीफल देतात आणि गावामध्ये एंट्री करत असतात। मित्रांनो, मी उत्तरोत्तर मी चाललोय कोजबी या गावाकडे, पुढे पाहूया काय काय सिनरीज आपल्याला पाहायला मिळतात गावामध्ये, त्याचं नैसर्गिक सौंदर्यता काय आहे ते आपण आपल्या रसिक प्रेक्षकांना दाखवणार आहोत। सुरुवातीलाच निर्मळ शुभ्र अशा आकाशाने माझे मन वळविले। सुंदर झाडे वेली आणि त्यात वळणावळणाचा रस्ता शोधत मी पुढे जात होतो, निसर्गाची सौंदर्यता न्याहाळत होतो। हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने या गाण्याची मी अनुभूती घेत होतो। सकाळच्या शांततेपूर्ण वातावरणात मी निसर्गाला साथ देत होतो आणि निसर्गातील पक्षी मला माझ्या साथीला ओ देत होते। गावातील भाग असाच वाटत होता। गावातील बस स्टॉप दिसला आणि आता आपण रहिवासी भागात आलो आहोत असे वाटलं। थोड्या वळणाच्या रस्त्यावरून खाली उतरताच थांबलो आणि लहान थोरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला क्रिकेट या खेळाचे साक्ष गवसत मला क्रिकेटचे स्वरचित मैदान दिसले। कुतूहलाने मी खाली उतरलो आणि ते मैदान पारखले। या जागेची सौंदर्यता पाहून मला गावातील या वाडीत जाण्याची खूप इच्छा निर्माण झाली आणि मी या कुतूहलाने वाडीत जाण्याचा विचार मनात आणला आणि गावातील घाणेकर वाडी या वाडीत मी शिरलो। आजूबाजूला फुले आणि वेलींनी माझे जंगी स्वागत केले। घराच्या शेजारी लाकडे वर्षभर साठवून ठेवण्यासाठी ची खूप निदर्शनास आली।
वाडीतील बहुतांश घरे ही अद्याप मातीच्या कौलांची आहेत, त्यामुळे वाडीचे रूप अजून उठून दिसते. घरांची बांधणी ही अजून पूर्वगत असल्याने त्यांची रचना खूप सुरेख दिसून येते. बाहेर बांबूंच्या लाकडांचे कुंपण, ओटा, तुळशी वृंदावन यांची सुरेख रचना दिसून येते. समोरच भात शेतातून निघालेले गवत म्हणजेच पेंड्यांची अडवी दिसली. घरांची रचना ही उतरत्या कवलांचे दोन्ही बाजूला पडवी जांभ्या दगडांची त्यांची बांधणी, लाकडी माळा, अंगणाबाहेर शेणांचा सडा, तुळशी वृंदावन आणि घराभोवती फुले आणि फळे झाडे अशी या वाडीची रचना दिसून येते. या वाडीतील बहुतांश लोक ही कामानिमित्त पुण्या मुंबईला असल्या कारणाने वाडीत लोकसंख्या ही विरळच दिसून आली. पण यावर मात करत येथील स्थानिक रहिवाशांनी वृक्षवल्ली आम्मा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती या तुकारामांच्या अभंगाप्रमाणे झाडे वेली पक्षी प्राणी यांना आपलं सोयरे बनवलं आहे असे दिसून आले. वाडीतून निघताना सुरुवातीला जे क्रिकेटच्या खेळाचे मैदान पाहिले होते त्या मैदानावरती आता मुले खेळ खेळू लागली होती. त्यांच्यासोबतच गेलो आणि फलंदाजी करत दोन चौकार लगावत मी वाडीतून पुढे सरसावलो. तर मित्रांनो, दरमजल करत आपण चाललो आहोत कुजबिया गावातील मूळ ठिकाणी, मंदिराकडे चाललोय. या जाताना हा घाट लागलेला आहे कुजबिया गावातला आणि माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की सह्याद्रीचा भला मोठा असा काळा डोंगर पर्वत आहे. आणि असे म्हटलं जातं की याच पर्वताच्या पाठीमागे पाटण हे शहर देखील आहे. पूर्णतः या डोंगर चढल्यानंतर आपण घाटावरती प्रवेश करतो. आणि पुरातन पहिल्या काळामध्ये काय व्हायचं की घाटी बैल हे याच मार्गाद्वारे या गावांमध्ये यायचे आणि त्या बैलांची खरेदी विक्री देखील इथे केली जायची असं म्हणतात. तब्बल 125 किलोमीटर दूर असलेलं पाटण हे शहर, चिपळूणपासून 125 किलोमीटर दूर असलेलं पाटण हे शहर तब्बल एक कडा चढल्यानंतर आपल्याला लगेचच मिळतं. हीच तर खासियत आहे कोकणातील पर्वतरांगांची, कारण प्रत्येक पर्वतानंतर दुसऱ्या शहराची प्राप्ती आपल्याला होत असते.
तो ही सफर होती कोजवी या गावाची. बहुतांश पूर्णतः आपण सुरुवातीपासून हा या ठिकाणी साईडला ही नदी आहे आणि ही सीमा आहे कोजवी या गावाची. याच्या पुढे मुंडे या गावाची सुरुवात होते इथून आणि आपण बहुतांश भरपूर असा भाग कवर केला आहे या व्हिडिओमध्ये कोजवी या गावातला. आणि पुढील भागात आपण नक्कीच मंदिराबद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत ज्या माझ्या व्ह्यूवर्सनी अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांना मी विनंती करतो की त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक.